आपण पाहताय इन गोवा 24 तास. वळूया पुढील बातमीकडे. गोव्यातील रस्त्यांवर आणखी एका भीषण अपघातात 2 मुलींचा मृत्यू झाला तर एकीची प्रकृती गंभीर आहे. मांद्रे इथं झालेल्या भीषण अपघातात 1 ट्रक, रिक्षा आणि 1 स्कूटर यांचा समावेश आहे. हा अपघात झाला तेव्हा 3 मुली स्कूटरवरनं जात होत्या. या 2 जागीच ठार झाल्या तर 1 प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान गोव्यात रस्ता अपघातांचं प्रमाण देशात सर्वाधिक आहे. ट्रकवाला काय नाही म्हटलं, ट्रकवाला काय दर्शन घेतलं, तो मागीर गेला. कसं नरे तो मागीर गेला म्हटलं, मारला तो बाहेर गेला. ती मरी आली आढळली. कसं ट्रका ओव्हरटेक करून गेली ती. सर हे मांद्रा ॲक्सिडेंट झाला पण ट्रक कोणाक रेस्पी केला? ट्रक आम्ही धरला, ड्रायव्हराकूय धरला आणि इंजर्ड आले त्यांना शिफ्ट केल्या आणि फुल्ली कारवाई चालू. किती फेटल किती झाला? फेटल काय ना, बट इंजरीज ग्रेव्हियस दिसता. दे हॅव बीन शिफ्टेड टू द हॉस्पिटल इमिडिएटली आणि इमिडिएटली ट्रकवी धरला, ड्रायव्हर फर्दर इन्व्हेस्टिगेशन इज ऑन. थँक्यू सर. राष्ट्रीय महामार्ग 66 मुळे पेडणे तालुक्यातील 2 संपर्क तुटलाय. या प्रकारामुळे येत्या 16 गावात होणाऱ्या धार्मिक उत्सवासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्यात. गावातील स्थानिकांनी यावर तात्पुरता तोडगा काढण्यासाठी चिखलानं साचलेला सर्व्हिस रोड साफ केलाय. मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. उदय महाले, आम्ही सदत म्हणत की हायवेक लागून आमच्या गावातली वाट बंद झाली, रस्ते बंद झाले. हे तुम्ही सदत ऐकत आहात. हो जो NH66 रस्तो गावातल्यान जेन्ना वयता तेन्ना आमच्या लोकांचे त्यांच्यानी अजिबात चिंतलेले ना. आयज लोकांचे ना तेन्ना आयज आमचो येदो व्हडलो उगव्या गावात हो 7 सप्तक जाता. त्या सप्तकाक अशी परिस्थिती की देवांक सुद्धा त्या रस्त्यान वयचे पडटा, ते वाटेवयल्यान वयचे पडटा. जाल्यार तांकां उदकांतल्यान ते वयचे पडटा. म्हणून आयज आमच्या ह्या भुरग्यांनी जे ह्या गांवांतले भुरगे एकीकडे झाल्या आणि त्यांच्यांनी आयज थिंगा जो रेबो जाल्लो आहा उदीक भरताले हे काडपाक स्टार्ट केले. आयज हायवे ऑथॉरिटीन आमच्या गांवाचे कांयच चिंतलेले ना. तांकां फक्त रस्तो जावो, मागीर लोकांची शेतां खबर जाव, लोकांचे गांवांनी वचपाची वाटो खबर जाव, इस्कॉलाक भुरग्यांक वयतले जाल्यार तांकां तो बस स्टँड किंवा कितें नासले उपकारता, ती बशींत न चडपाक मेळ्ळे उपकारता. अशी लोकांची निश्चित दारां दिसपट करूंक उडयल्या अशा ह्या सरकाराक. आतां कितें म्हणून सांगतलो, हे सरकारान हे कॉन्ट्रॅक्टराक कित्याक दवरला सध्या आणि कित्याक हे लोकांचो पैसो हो लोकांचो पैसो आहा, कोट्यवधी रुपये आहा, हे कित्याक खर्च करपाक दिता तेका? आयचे सरकाराचे सरकार हे ब्लॅक ह्या ज्या MUR कॉन्ट्रक्शन करता त्या कॉन्ट्रॅक्टराक ब्लॅक लिस्टार उडोवपाचो म्हणून विरोधी पक्ष नेते सुद्धा सांगत आहात, लोक सांगत आहात, ॲक्टिव्हिस्ट सांगत आहात. कारण त्याका लागून खुबशा लोकांचे बळी गेल्ले आहात. जाल्यार हो आमचो सरकार त्याका आणि कॉन्ट्रॅक्ट दिता, हे आमच्या गोव्यातच कॉन्ट्रॅक्टराक दिता. कितें चल्लां हे? अरे बाबा न्हू, पळयात आमच्या गांवांत कशी परिस्थिती करून दवरल्या ती. आमची शेतां कबार करून उडयल्या, हां आमच्या देवाची वचपाची वाट कबार केल्या तेंच्यांनी. आयज मातसो लक्ष दिवप हे गरजेचे आहा. आयज आमच्या भुरग्यांनी तात्पुरते हे आता थंय सोल्युशन म्हणून तेंच्यांनी आयज आमचो बाब सरपंच सुद्धा थंय उबा हे करपाक आणि तेंच्यांनी हे आता फुडें घेवन
आमच्या काय भुरग्यांनी ह्या रस्तो क्लीन करून एकदा देवाक वाट जावपाक रेडी करता. आयज जर तुमकां जर पळोवपाचें आहा जाल्यार 16 तारीख सांजचे वेळार अर्जांक सुमार जे आमचे देव येतात हांगा ते कशे थंयच्यान क्रॉस जातात कशे वयतात हे पळोवपाचे. म्हाका दिसता मिडियांक सुद्दां मेळवले आमच्या हे पत्रकारांक सुद्दां कांय गोश्टी हातूंतल्यो खुबश्यो खबर आसा तेंच्यांनी खुबशे आमचे वयर पावयल्ले आहात सरकारा पावत पावयल्ले आहात. इवन हे कॉन्ट्रॅक्टराक सुद्दां कांय गोश्टी फेस टू फेस विचारलेले आहात तेन्ना हो रस्तो केन्ना जातलो कितें जातलो आनी आमच्या लोकांची समस्या कशे भशेन सोडयतले हे मातशे आमचे आदरणीय आमदार सुद्दां म्हाका दिसता सोमारा दीस 16 तारीख थंय दनपारा येवन कशी परिस्थिती जातात किंवां आमचे देव कशे थंय देव वयतात इतलेशे लोक थंय वयतात त्या देवळांत आनी कशे भायर सरतात देवा बरोबर हे मातशें पळोवप गरजेचें आहा. आनी हांव इतलेंच सांगता की हे फुडल्या वर्सा तरी किंवां फुडल्या ह्या कार्यक्रमा असल्या कार्यक्रमाक हे अशे नादुरुस्त रस्ते दवरूं नाकात.